पनवेल तालुक्यातील क्वारी आणि क्रशरला परवानगी नसल्यामुळे पनवेल उरण परिसरातील क्वारी आणि क्रशर सील करण्यात आले आहेत. या सिडकोच जबाबदार असून त्या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेट ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी मुंबईतील निर्मल सिडको भवन येथे भाटिया यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले होते. यावेळी झालेल्या चर्चेत भाटिया यांनी पनवेल उरण तालुक्यातील सिडको प्रकल्पग्रस्तांनी एनओसी अर्ज करावेत, त्यांना एनओसी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल अशी ग्वाही देताना सिडको संदर्भातील अन्य प्रश्नांबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. यावेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, अतुल पाटील, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, उद्योजक परेश ठाकूर, दगडखान चालक मालक संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सुनील भोईर, मनोज चांगरे, मनोज बोरा, मनोहर ओवळेकर, सागर ठाकूर, वैभव देशमुख, सचिन वासकर, सतीश घरत आदी उपस्थित होते. बाहेरच्या क्वारीवाल्यांकडे 2020 पर्यंतची परवानगी असल्याने त्यांचे व्यवसाय नियमित सुरू आहेत. मात्र सिडकोने एनओसी देताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जाणीवपूर्वक वगळल्याने सिडको विरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. एनओसी नसल्यामुळे रॉयल्टी भरता येत नाही, त्यामुळे स्थानिकांच्या क्वारी आणि क्रशर बेकायदा ठरवून बंद करण्यात आल्याची बाब यावेळी शिष्टमंडळाने भाटिया यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर भाटिया म्हणाले की स्थानिकांनी येत्या सोमवारपर्यंत या संदर्भातील अर्ज सादर केल्यास त्यांना एनओसी देण्यात येईल असा सन्मानजनक तोडगा या बैठकीत काढण्यात आला. याच बैठकीत नवी मुंबई विमानतळासंदर्भातील झिरो पात्रता निष्कर्ष, देवस्थान आणि ट्रस्टची जमीन या संदर्भातही चर्चा झाली. त्यावर वस्तुनिष्ठ सर्व्हे करून पात्रता निश्चित करण्यात येईल अशी हमी भाटिया यांनी दिली.